कोबनोळी तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायतमधील विरोधी गटाच्या सदस्यांनी विविध मागणीसाठी केलेले उपोषण अखेर मागे. कोबनोळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व अध्यक्षांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे व 4 वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखी हिशोब देण्याबाबत निवेदन ग्रामपंचायतमधील विरोधी गटाचे सदस्य व ग्रामस्थांकडून देण्यात आले होते. त्या निवेदनानुसार आज सकाळी 10 वाजल्यापासून या विरोधी गटातील सदस्य व ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली होती. यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागणीनुसार गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांचे व खर्चाचे लेखी स्वरूपात कागदपत्रे दिली व उर्वरित सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामपंचायत विकास अधिकारी दिलीप जाधव यांच्या हस्ते पाणी घेऊन सदरचे उपोषणकर्त्यांनी मागे घेतले. यावेळी जल जीवन मिशनचे अधिकारी श्रीशैल वरदाई यांनी भेट देऊन जल जीवन मिशन या कामामध्ये अर्धवट राहिलेल्या कामांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण खर्चातून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच इस्कॉनच्या अधिकाऱ्यांनी कोगनोळी व परिसरांमध्ये निरंतर ज्योतीचे अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्राध्यापक सुभाष जोशी सर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण करताना मार्गदर्शन करून ग्रामविकास अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य स्वाती संत्रे म्हणाल्या यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य मनीषा परीट म्हणाल्या ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಲು ಇಲ್ಲಿ ಜೋಶಿ ಸರ್ ಅವರು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದರು. ಜೋಶಿ ಸರ್ ಅವರು ಪಿ ಡಿ ಒ ಸರ್ ಅವರನ್ನು ಕರೆಸಿ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡರು. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ನಾವು ನಿರಶನವನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ, ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾಲಾವಧಿ ಬೇಕು. ಆದರೆ ನೋಡಿರಿ, ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ನಾವು ಸದಸ್ಯರಿದ್ದೂ ಕೂಡ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಉಪೋಷಣಕ್ಕಾಗಿ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಕೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಉಪೋಷಣ ನಾವೇ ಕೊಡಬೇಕು, ಸದಸ್ಯರೇ ಕೊಡಬೇಕು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಮಸ್ಯೆ ಏನು, ಅವ್ರೇನು ಮಾಡಬೇಕು? ಯಾವೇಳಿ ಬೋಲ್ತಾನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಸುಜಿತ್ ಮಾನಿ ಮನಾಲೆ आतापर्यंत आम्हाला पी डी ओ साहेबांनी सगळा म्हणजे हिशोब वगैरे सगळा आम्हाला दिलेला आहे. मग तो आम्ही अजून वाचून पाहिलेला नाही. नंतर आम्ही त्याच्यानंतर 21 तारखेनंतर परत पुन्हा उपोषणाला बसायचा निर्णय घेतलेला आहे. जर आमच्या मागितलेल्या मागण्या मान्य केल्या तर ठीक, नाही तर 21 तारखेनंतर आम्ही परत उपोषण. आम्हाला जर सगळ्या म्हणजे हिशोब काय असेल ते आम्हाला जर मिळत असेल, आम्ही ग्रामपंचायत सदस्य असूनसुद्धा आम्हाला उपोषण करून ही सगळी माहिती आम्हाला घ्यावी लागत असेल तर जनतेला यांनी काय दाखवणार आहेत, एवढंच बोल. तुम्ही सर्व उपोषणकर्त्यांनी जे मागणी मान्य कागदपत्राची मागणी केली होती ती त्यांनी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यावरती पुढचा निर्णय काय असणार तुमचा? आता तुम्ही आजचा निर्णय काय असणार? आज 5 वाजेपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे. तिथून आम्ही पी डी ओ साहेबांना एक 10 दिवसाची मुदत दिली आहे, तिने परत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मग ते हिशोब अजून वाचून आम्ही पाहिलेलं नाही, तो वाचून त्यामध्ये काय काय म्हणजे आम्हाला पटलं तर ठीक, नाहीतर परत पुन्हा उपोषणला बसू. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वाती शिंत्रे, मनीषा परीट, शोभा मानगावे, सुजित माने, राजेंद्र शिंत्रे, विठ्ठल कोळेकर यांच्यासह प्रकाश गायकवाड, प्रवीण पाटील, महादेव इंगवले, अमृता चव्हाण, श्रीपती गोर्डे, संतोष पाटील, विजय जाधव, सचिन परीट व प्रीतम शिंत्रे ग्रामस्थ उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे. ಹದಿನೈದು ದಿವಸದೊಳಗ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಡಿಮಾಂಡ್ ಪೂರ್ತಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಪೇ ಮಾಡೋದು. ವಾರ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ. ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಯ್ತಾ आज कदाचित ते अजून त्यांनी विचार केलेले नाही, कदाचित आजच्या दिवसाचं उपोषण ते स्थगित करतील आणि तुम्हाला 15 दिवसाची मुदत देतील. मला 1 आठवड्याची मुदत द्या, मी सगळे तुमच्या मागण्या पूर्ण करतो.